हवेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष प्राची देशमुख यांच्या माध्यमातून हवेलीमधील महिलांना राष्ट्रवादी महिला कार्यकारिणी पद नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम PDCC बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे व राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्ष मोनिका हरगुडे यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आला. यावेळी रुपाली पठारे उपाध्यक्ष, वैशाली शाह उपाध्यक्ष, दीपाली गायकवाड सरचिटणीस, कविता राजे सरचिटणीस, जयश्री वाघमारे कार्यकारिणी सदस्य, रेखा पवार कार्यकारिणी सदस्य, नलिनी होळकर कार्यकारिणी सदस्य, सुमन कामठे फुरसुंगी गाव अध्यक्ष, अंजू झांबरे होळकरवाडी गाव अध्यक्ष, प्रियंका झांबरे गाव सदस्य, पल्लवी भादेकर गाव सदस्य या महिलांचा पदनियुक्ती करून सन्मान करण्यात आला. यावेळी निवड झालेल्या महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. यावेळी प्रदेश सचिव तृप्ती सरोदे, पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष चांदेरे, सुरेश झांबरे असे मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. आज PDCC बँकेमध्ये माझी पुरंदर हवेलीची जी कार्यकारिणी आहे त्यांचं लेटर देण्याचं काम आज दुर्गाडे सर, माझ्या जिल्हा अध्यक्ष मोनिकाताई हरगुडे आणि चांदोरे सर यांच्या हस्ते झालेलं आहे. तर या सगळ्या महिलांना माझं एवढंच सांगणं आहे की या आजच्या दिवसापासून तुम्ही काम करायला सुरुवात करायला केली तरी काही हरकत नाही, आणि त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्ते सर. आज जो हवेली पुरंदर मतदारसंघातून आज राष्ट्रवादी पक्षासाठी जी आमची निवड केली व दादांच्या आशीर्वादानं व सरांच्या कृपेनं जो आम्हाला मान सन्मान मिळाला, आज आम्ही ज्या महिला घरी होतो आज एवढं त्यांना आमच्यासाठी प्राचीताईनं म्हणजे सहकार्य केलं त्याचं आम्ही नावरूपाला आणू व सर्वांच्या वतीनं अशी आशा देते की आपलं नाव, आपला पक्ष आणि आजीदादांचं नाव आम्ही गगनामध्ये विरकवू. महिलांनी एक काम करावं, प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन किमान प्रत्येक महिलेचं अकाउंट हे नजीकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये त्या ठिकाणी उघडण्याचं काम करावं. वर्षभरामध्ये जर त्या महिलेला काही अपघात झाला, दुर्दैवानं जर अपघाती मृत्यूवर आला, तर ते केवळ अकाउंट उघडलं आणि त्याच्यामध्ये खात्यामध्ये पैशाची काढघाट केली तर 2 लाख रुपयापर्यंतचा विमा आम्ही त्या ठिकाणी फुकट देत असतो. आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आमचे डायनॅमिक चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर आणि आम्ही सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने काम करत आहोत. महिलांना ताकद देण्याचं, महिलांना शक्ती देण्याचं काम रुपालीताई चाकणकरांच्या नेतृत्वाखाली, तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे दादांच्या नेतृत्वाखाली मी आणि डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर या ठिकाणी करत आहोत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागू, तुमच्या पोटी जन्माला आलेली मुलं असतील ती जर उद्या मोठी झालेली असतील तर त्यांना देखील उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून कर्ज देऊ, शैक्षणिक कर्ज देऊ, अनेक योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्याचं काम हे आम्ही निश्चित प्रकारे या ठिकाणी करू. पुन्हा एकदा ज्या ज्या महिलांच्या निवडी झालेल्या आहेत त्यांना मी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हवेली तालुक्यामध्ये तालुका कार्यकारिणीवरती, जिल्हा कार्यकारिणीवरती आणि गावाच्या कार्यकारिणीच्या अध्यक्ष म्हणून हवेली तालुक्यातल्या महिलांना प्राचीताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी पत्राचं वाटप केलं, आणि हे पत्र वाटप करण्यासाठी मोनिकाताई हरगुडे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष उपस्थित आहेत. बँकेचे व्हाईस चेअरमन, आमचे मित्र सुनील चांदरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सगळ्या महिलांना या ठिकाणी वाटप केलं. महिलांच्यामध्ये उत्साह अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. अजितदादा पवारसाहेबांचे विचार सर्व दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत, वार्डापर्यंत आणि गाव लेवलपर्यंत आणि बूथ लेवलपर्यंत बळकट करण्याचं काम या सगळ्या महिला त्या ठिकाणी मोनिकाताईंच्या आणि प्राचीताईंच्या मार्गदर्शनाखाली खात्रीने त्या ठिकाणी काम करतील याच्याबद्दलची खात्री वाटते. खरं तर सगळ्या महिला इथं आहेत. मलाही त्या निमित्तानं सांगायचं, व्हाईस चेअरमन इथं आहेत, की महिला बचत गटांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून 4% व्याजदरानं त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं. त्यामुळे महिलांना व्यवसाय करायचा असेल किंवा दोन्ही अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, जर काही ट्रेनिंग हवं असेल, ट्रेनिंगच्या माध्यमातून महिलांना बळकटीकरण करायचं असेल, व्यवसायाचं मार्गदर्शन पाहिजे असेल, प्रशिक्षण पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळ्या प्रकारचे प्लॅनिंग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी करायला तयार आहे. आपण आपापल्या परिसरामध्ये महिलांना स्ट्रॉंग करण्यासाठी सहकार्य करावं, मदत करावं अशा प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. वेगवेगळ्या भीमतडी जत्रा असतात, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा महिला बचत गटांना स्टॉल्स
उपलब्ध करून देण्याचं काम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते. मी मोनिकाताई हरगुड यांना त्याचप्रमाणे प्राचीताई देशमुख या दोघींनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. अतिशय उत्तम पद्धतीनं गाव लेवलवरती केडर बेस पार्टी मांडण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि त्यांचे सगळे प्रयत्न पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटतं. सगळ्या नवीन पदाधिकाऱ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज आपण हवेली पुरंदर या भागात विधानसभा मतदारसंघात प्राचीताई देशमुख या अध्यक्षांच्या आपले जे तालुका कार्यकारिणी आहे त्याच्या पत्रवाटप निमित्त जमलेलो होतो. त्या कार्यक्रमाला उपस्थित आपले दुर्गाडे सर असतील, आपले चांदरे भाऊ असतील, प्राचीताई स्वतः आणि माझ्या सगळ्या सहकारी या कार्यक्रमाला आल्या होत्या. आणि मी मगाशीच त्यांना त्याच्या संदर्भात बोलले की ताई तुम्ही सगळ्याजणी जरी इथे आम्ही अध्यक्ष मी जरी जिल्हाध्यक्ष असेल किंवा ताई जरी तिथल्या विधानसभेच्या अध्यक्ष असतील तरी देखील आपण एक फॅमिली मेंबर्स म्हणून सगळ्यांनी काम करायचं आहे. तुम्हाला कधीही 24/7 माझी गरज पडली, ताईंची गरज पडली, तुम्ही कधीही मला फोन करू शकता. आणि आपल्याला आपल्या दादांचे विचार, तटकरे साहेबांचे विचार, रुपालीताईंचे विचार, सगळ्यांचे आपल्या पक्षाचे विचार ग्राउंड लेवलपर्यंत घेऊन जायचेत. म्हणून सर्वांनी गाव लेवलला तालुका लेवलला चांगलं काम करावं आणि आपले दादांचे विचार हे ग्राउंड लेवलपर्यंत कसे जातील ह्याच्यासाठी आपण लक्ष द्यावं. मी तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबते. धन्यवाद. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.